नमस्कार, आज आपण शेव टमाट्याची भाजी बनवते। त्यासाठी टमाटे आपल्याला जास्त लागणार आहेत। मोठे मोठे तुकड्यांनी करून घेतले, बिया काढून घ्यायच्या टमाट्याच्या। नेहमी भाजी करताना त्या आपल्याला अपायकारक असतात, पण त्यासाठी आपल्याला शेव पाहिजे। ही शेव, ही पिवळी शेव, थोडीशी जाडसर शेव असते। आपण जी फरसाणवर टाकतो ती तिच्यापेक्षा जाड शेव असते। ही पिवळी ती वापरणार आहेत, अगदी वेगळ्या टेस्टची, वेगळ्या चवीची, गुजराती स्टाईलची आपली नेहमीची शेव भाजी असते। ते या शेवची असते, याचा व्हिडिओ तुम्ही बघा। खानदेशात धुळ्याजवळ, आपल्या धुळ्याजवळ सोनगीर फाट आहे, सोनगीर चौक फुली, त्या हॉटेलवर मिळायचे पहिले। तिथून फेमस झाली ही शेव भाजी। खरं आमच्याकडे खूप आवडायची, अगदी रोज जरी राहिली तरी तिथून आणायचे। आता तर घरीच बनते सगळीकडे, तशी जाड शेव, शेव भाजीची मसाले आली। याचेही दोन व्हिडिओ टाकले आहेत आपण, तेही बघा। पॅन ठेवलं आपण गॅसवर, गॅस चालू करून घेते, तेल घालते। तेल तुम्ही जेवढं खात असाल, जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं टाकायचं। आपण रेसिपी बनवताना तेल, मसाले ते सगळंच टाकतोच, फक्त एक दाखवायचं असतं काय काय मसाले, काय काय पदार्थ लागतात। पण शेवटी आपण आपल्या चवीनेच बनवतो, आपल्या घरी किती तिखट पाहिजे, किती मसाले पाहिजे त्याप्रमाणेच टाकतो। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तेलात टाकून घ्यायचा आहे। जिरं मोहरीची फोडणी मी करत नाही, अगदी साधी सोप्या पद्धतीने जसं धाब्यावर बनवतात त्याप्रमाणे बनवतोय। मस्त पाऊस आला म्हणजे आपल्याला धाब्यावरच्या जेवणाचीच आठवण येते, त्यासाठी मी धाब्याचे पदार्थ बनवणार आहे आता। एक मिरची बारीक चिरून घेतली, हिरवी मिरची आवडत असेल तर। कांद्यातलं पाणी जाईल तोपर्यंत परतवायचं, जास्त लाल नाही होऊ द्यायचं। एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट किंवा कुटलेलं आलं लसूण। कांदा लसूण नाही घातलात तर चालतं, पण टमाट्याचं प्रमाण वाढवायचं। कोणी कांदा लसूण नाही खात गुजराती। आलं लसूणची पेस्ट जर आपण व्हिनेगर टाकून केली तर अशी धाब्यासारखी, चायनीजसारखा सुगंध येतो घरात। माझ्या मुलाला खूप आवडतो तो सुगंध। आज काय नवीन बनलं अरे काय नाही बाबा, फक्त आलं लसूण पेस्ट टाकलेली व्हिनेगरमध्ये केलेली, तेवढ्याने त्याची टेस्ट बदलते, आपल्या पदार्थाची सुगंधही बदलतो। कांदा झाला आहे चांगला मऊ, टमाटे जाड जाड कापून घेतलेलं। टोमॅटो चांगले शिजू द्यायचे, त्यासाठी थोडं मीठ घालते मी टोमॅटो शिजवायला। आता सुरुवातीला मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये मीठ टाकू त्यावेळेस झाकण ठेवून देते टोमॅटो नरम व्हायला। टोमॅटो शिजून आला आहे छान, तेल पण सुटलं आहे। थोडंसं चमच्याने त्याला दाबून दाबून आपण, मी तर तुम्हाला एक टोमॅटोचं किसून घ्यायचं, एक टोमॅटो किसलेला, दोन टोमॅटो जाडसर सुकले केलेला, त्याच्याने ग्रेव्ही छान होते। थोडी हळद, थोडं लाल तिखट, एक चमचा कांदा लसूण तिखट टाकते। फक्त कांदा लसूण त्याच्यात लाल तिखटमध्ये परतून टाकलेला आहे मी। कांदा तळून घेतला आहे, गरम मसाला नसतो याच्यात। काही ठिकाणी गरम मसाला घालून कांदा लसूणची चटणी तयार होतो, आमच्याकडे अशीच होते आमच्या घरी। आपण लसूणची पेस्ट टाकलीच आहे, पण अजून थोडासा छान फ्लेवर येण्यासाठी टाकले मी अर्धा चमचा कांदा लसूण। त्यात पाणी तुमच्या गरजेनुसार, खूप पाणी नाही घालायचं, त्या शेवला जास्त पाणी नाही लागत। पातळ शेव, बारीक शेव आहे ती, कमी पाणी शोषते। एक कप भर पाणी घातलं, अगदी पाव चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला जोही तुम्ही वापरत असाल तर, त्याच्यात धना जिरा पावडर टाकायची असेल थोडी टाकू शकता, अगदी थोडी। आधी टोमॅटो शिजायला मीठ घातलं होतं मी अर्धा चमचा, आता अगदी थोडं पाण्यासाठी टाकते। जेवढं पाणी आपण घातलं तेवढी थोडी उकळी येऊ द्यायची पाण्याला। एक
मिनिटात उकळी आली, आपलं कमी भाजी किंवा गॅसची फ्लेम तुमची केवढी असते, तुमचं भाजीचं प्रमाण केवढं असतं त्यावर अवलंबून असतं किती वेळात उकळी येऊ द्यायची ते. कोथिंबीर, थोडी कोथिंबीरचा टेस्ट येण्यासाठी मी आधी टाकली शेवच्या आधी, वरून पण टाकणार आहे. उकळी आल्यावर पांढरी शेव, पिवळी शेव, शेव घातल्यावर अगदी कमी वेळ उकळायची, अगदी अर्धा मिनट गॅस चालू ठेवायचा, नंतर गॅस बंद करून झाकून ठेवते मी. गॅस बंद करून झाकण ठेवू, आपण एक दोन मिनटं अशीच राहू देणार आहे. दोन मिनटं झाकण ठेवलं होतं मी मस्त वाफ्यावर, जास्त उकळूनही द्यायची शेव घातल्यानंतर, नाही तर गाळ होईल ती, पीठ होईल. अशीच थोडीशी लटपटी तांगाशी रस राहू द्यायची, जेवता जेवता अजून ती घट्ट होते. मस्त पराठ्यासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, बाहेर मस्त पावसाळी वातावरण आहे, डाबात स्टाईल खानदेशी प्रसिद्ध डिश शेवभाजी बनवते. शेवभाजी, नागलीचा पापड, कांदा, लिंबू, बाजरीची भाकरी, ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते. आज आपण असल खानदेशी शेवभाजीची रेसिपी बनवू. पारंपरिक आहे, अगदी घराघरात बनवली जाणारी. याच्या आधी मी दोन प्रकारे दाखवली तुम्हाला, ती लिंक तुम्हाला येईलच व्हिडिओ बघताना. दोन सर्विंगसाठी करतो आहे आपण, त्यासाठी अगदी कमीत कमी मसाले वापरून अगदी झणझणीत. दोन सर्विंगचा मसाला आहे, त्यासाठी 100 ग्रॅम तिखट शेव घेतली. ही शेवभाजीची स्पेशल शेव असते, त्याच्यात ओवा असतात, काही ठिकाणी लवंगाही टाकलेले असतात, थोडा कलर असतो, लाल दिसते, पण तिखट झणझणीत शेव असते, हीच वापरायची. 100 ग्रॅम शेव दोन सर्विंगसाठी घेतली. एक कांदा, हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि खोबरं फक्त भाजणार आहे मी, आलं लसूण नाही भाजत, कारण ते डबल डबल फ्राय होईल, त्याच्यामुळे रश्याला कडसड चव येते. तिखट घेतलंय आपलं नेहमीचं नॉर्मल तिखट, काही लाल तिखट घेतलंय काश्मीरी मिरचीचं, फक्त तेच लाल तिखट जरी घेतलं कलरसाठी, पण ते खाताना जरी तिखट कमी लागलं पण आपल्या पोटाला त्रास होतो. गरम मसाला नेहमीचा आपला जो घरात वापरतो तो गरम मसाला, हळद, मीठ, आणि आज स्पेशल सिक्रेट मसाला दाखवते मी तुम्हाला आज, दगडफूल आणि लवंगा, त्याचे फक्त अर्धा चमचा घ्यायचा आपल्याला. कुटून घ्यायचं मिक्सरमध्ये, बारीक नाही होत ते, खलबत्त्यात कुटून घ्यायचं. कुटल्यावर अशी पूड तयार होईल, ही पूड वापरणार आहे मी, हे आपण बाजूला ठेवून देऊ. मसाला भाजायला मी लोखंडी तवा घेतला आहे, लोखंडी तवा किंवा कढईमध्ये मसाला भाजला, लवकर तर भाजला जातो पण मग टेस्ट येते. थोडं तेल टाकायचंच कांदा भाजताना, तेव्हाच त्याचा सुगंध बाहेर पडतो. कुठलेही मसाले भाजताना थोडं तेल पाहिजे, बाहेरचं तेल त्याच्या आतलं तेल बाहेर काढतं. आपण जे वरून तेल घालतो ते पदार्थातलं तेल बाहेर काढतं, त्याच्यामुळे सुगंध येतो आपल्याला. कांद्याला चांगला असा कलर येईल तोपर्यंत भाजायचे, म्हणजे आपल्या रश्याला असा काळा कलर येतो. काळा मसाल्याच्या रश्याच्या भाज्या खांदे स्पेशल असतात, त्याचे कांदे छान असे भाजलेले असतात. खोबरंही त्याच्यातच भाजून घेते मी, सुकं खोबरं घ्यायचं, तेही छान भाजून घ्यायचं. लोखंडी तव्यावर लोखंडी कढईत केलेल्या मसाल्याच्या भाज्या, त्याची टेस्ट छान येते. खोबरंही असं भाजून घेतलं म्हणजे तेल पण येतं रश्याला आणि कलर पण येतो छान ग्रेव्हीला. गरम मसाल्यात तस तस खसखस, खोबरं, धणे, जिरे, त्यासाठी धणे जिरे काही टाकत नाही मी, फक्त खोबरं. कशामुळे तर तेल येतं चांगलं ग्रेव्हीला आणि दाट पण होते ग्रेव्ही. हे आपण काढून घेऊ आणि गार झाल्यावर अगदी थोडं पाणी घालू मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचं. मी आलेलं असून त्याच्यात नाही टाकत, कारण डबल डबल वेळा फ्राय झाल्यावर त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती सगळी चालली जाते आणि कडसर चव येते मसाल्याच्या भाज्याने. आलं लसूणची पेस्ट पण वापरू शकता, ताजं असलं तर चांगलंच आहे, ताजा सुगंध. थोडं पाणी घालू, बारीक वाटून घेतलंय मी कांदा खोबरं.
पाणी घालावंच लागतं कमी मसाले राहिले तर. मिक्सरच्या भांड्यात नुसतेच फिरतात ते. कढईमध्ये दोन पाळ्या तेल घालून घेते मी. तेल थोडंसं जास्तच लागतं शेव भाजीला किंवा मसाल्याच्या भाज्यांना, पण आपल्या आवडीनुसार करू शकतात तुम्ही. तेल तापलं म्हणजे त्याच्यात कांदा खोबऱ्याचा मसाला आपण टाकून घ्यायचा. मसाल्यातलं पाणी आटेल तोपर्यंत आपल्याला परतत राहायचंय तेलात एकसारखं. जेवढंही पाणी घातलंय तेवढं आटायलाच पाहिजे. त्याच्या आधी पुढचे मसाले नाही टाकायचे आपण, इथं अशी कच्चट कच्चट चव येते ग्रेव्हीला रशाला. तेल वेगळं सुटलंय, मस्त कांदा खोबऱ्याचा मसाला फ्राय झालाय. त्याच्यात हळद एकदम पाव चमचा हळद घातली मी. आपला दोन सर्विंगचाच मसाला बनवतोय आपण, ग्रेव्ही बनवतोय लाल तिखट. आवडीनुसार तिखट वापरू शकता. आपण काश्मीरी मिरची वापरली म्हणून ग्रेव्हीला लाल कलर. नॉर्मल तिखट जरी वापरलं असतं तर काळा कलर आला असता. गरम पाणी करून ठेवलंय मी, एक ग्लास गरम पाणी, दोन मेजरिंग कप गरम पाणी घातलं म्हणजे मस्त तरीला तरी येते ग्रेव्हीला, मसालेही मिळून येतात छान. मी अजून मसाले टाकले नाही, गरम मसाले आधीच टाकले ना आपण तेलात. तर एकदा आपण मसाले करताना एकदा भाजतो, परत तेलात भाजले जातात. दोन वेळा भाजले गेले म्हणजे त्याच्यात जे मसाल्यातलं तेल असतं ते सगळं उडून जातं. फक्त कडवट चव लागते गरम मसाल्याची, त्यासाठी उकळी आल्यानंतर गरम मसाला टाकायचा. एवढी दाटसर ग्रेव्ही ठेवली मी, खूप दाट नाही करायची कारण आपण त्याच्यात शेव घालणार, शेव सगळं ऑब्झॉर्ब करून घेईल. आता गरम मसाला घालते मी उकळी यायच्या आधी. अर्धा चमचा गरम मसाला, लवंग, दगडफूल आणि मीठ चवीनुसार. थोडे 2 ते 3 मिनिटं छान रशाला उकळी येऊ द्यायची, म्हणजे रशात सगळी टेस्ट उतरेल मसाल्यांची. मस्त कलर आलाय बघू शकता, सुगंध इतका छान आलाय. असल खानदेशी चवीचे शेव भाजी. दोन व्हिडिओ आधीच टाकले मी वेगळ्या प्रकारचे, त्याच्यापेक्षा वेगळे ते व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. मस्त उकळी आली रशाला, तरी पण आली गमगमाट, तर सुटलाच आहे घरभर. या रविवारी तुम्ही ही रेसिपी नक्की करणार अशी मला खात्री आहे. आणि कमेंट टाकत जा, मस्त तरी आली रशाला. उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यात शेव टाकायची, जेवढी तुम्हाला टाकायची एवढी सगळीच टाकते मी. आणि लगेच गॅस बंद करायचा. काही ठिकाणी प्लेटमध्ये शेव टाकून वरून रसा टाकतात, पण थोडंसं तरी रश्यामध्ये टेस्ट उतरायला पाहिजे, त्यासाठी आपण गरम गरम रश्यात टाकायची. लगेच सर्विंगसाठी तयार झाली आपली शेवभाजी तयार. मस्त प्लेन बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरीसोबत किंवा जास्तीत जास्त चपातीसोबत खाऊ शकता.